विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सशस्त्र सीमा दलाचे जवान आणि कोडोली पोलिसांनी संवेदनशील असणाऱ्या गावातील प्रमुख मार्गावरून संचलन केलं. या संचलनामध्ये 2 अधिकाऱ्यांसह सशस्त्र सीमा दलाचे 30 जवान, 15 पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनासह फौजपाठा गावातील मुख्य रस्त्यावरून संचलन केलं. नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी केलंय. विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने पन्हाळ शावडी मतदारसंघातील कोडोली पोलिसांनी हद्दीतील सर्व गावांमध्ये सशस्त्र सेना बल आणि पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संचलन करण्यात आलेले आहे. मतदारांना मी आवाहन करतो, सर्व मतदारांनी शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडावी, निपक्षपातीपणे निर्भीडपणे मतदान करावे.